चटकदार पाय मोहिनीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत ढाबा स्टाईल तवा पुलाव कसा बनवायचा ते. अगदी झटपट होणारा हा पुलाव आहे आणि खायला पण खूप सुंदर लागतो, अगदी स्वादिष्ट लागतो. चला मग तर आपण पाहूयात हा पुलाव कसा बनवायचा ते. या ठिकाणी मी आला आणि लसूण ह्याची पेस्ट घेतलेली आहे, मिरची पावडर घेतलेली आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पावभाजी मसाला घेतलेला आहे, हळद घेतलेली आहे, मीठ घेतलेलं आहे, मटार घेतलेला आहे, ढोबळी मिरची कापून घेतलेली आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, बीन्स घेतलेले आहे, श्रावणी घेवडा कापून घेतलेला आहे, गाजर घेतलेला आहे आणि एक मिरची बारीक कापून घेतलेली आहे. टोमॅटो इथे आपण भरपूर वापरलेला आहे आणि कांदा कापून घेतला आहे. बटाटा उकडून त्याचे काप करून घेतलेले आहेत. तांदूळ उकडून घेतलेले आहेत. चला मग आपण पहिलं भाजी करायला सुरुवात करूया. अगोदर तेल घातलेलं आहे, थोडं हिंग घातलेलं आहे, कांदा घालूयात आणि मीडियम फ्लेमवर आपण व्यवस्थित परतून घेऊयात. आले लसूणची पेस्ट घालूयात, मिक्स करून घेऊया. मटार घातलेला आहे, मिरची घालूयात, गाजर घालूयात, ढोबळी मिरची घातलेली आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आणि थोडस पाणी घालूयात आणि थोड्या वेळासाठी झाकून ठेवूयात. एक 5 ते 7 मिनिटासाठी आपण झाकून ठेवूयात. या ठिकाणी आपल्या भाज्या व्यवस्थित अशा शिजलेल्या आहेत. आता हळद घालूयात, लाल मिरची घालूयात, लाल मिरची पावडर घालूयात, पावभाजी मसाला घालूयात आणि कोथिंबीर घालूयात. टोमॅटो, खूप सारा टोमॅटो घातलेला आहे. ह्या ठिकाणी आपण ह्या पुलावमध्ये टोमॅटोचं प्रमाण हे जरा जास्त ठेवायचं आहे आणि तो व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे टोमॅटो. आणि शिजण्यासाठी थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे. ह्या ठिकाणी आपला टोमॅटो व्यवस्थित असा शिजलेला आहे. आता आपण बटाटा घालूयात, उकडलेला बटाटा आहे तो घालूयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करा. आता ह्या ठिकाणी आपली भाजी ऑलमोस्ट म्हणजे झालेलीच आहे व्यवस्थित. पुलाव बनवायला घेऊयात. या ठिकाणी आपण पॅन गरम करायला ठेवलेला आहे, त्यामध्ये तूप घालूयात. तुपाऐवजी तुम्ही बटर वापरलं तरी काही हरकत नाही. आता थोडी आपण भाजी घालूयात, व्यवस्थित भाजी मिक्स करून घेऊयात.
आणि आता राईस घालूयात, आपला भात घालूयात, कोथिंबीर घालूयात त्यामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। हा तवा पुलाव हा आणखी स्वादिष्ट बनवण्यासाठी तुम्ही ह्या ठिकाणी आपण जितका परतता येईल जास्तीत जास्त तितका परतायचा आहे। फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला सतत परतावा लागणार आहे, तो सतत ढवळत राहावं लागणार आहे। तर तो जितका जास्त परतू ना आपण तितकं त्याला छान टेस्ट येणार आहे। बघा भाताला कलर पण खूप छान आलेला आहे। आपला पुलाव ह्या ठिकाणी बनवून रेडी आहे। असा झटपट तवा पुलाव आपला बनलेला आहे। हा तुम्ही कोशिंबीर बरोबरही खाऊ शकता किंवा फक्त असंही खाऊ शकता सलाड बरोबर। ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा आणि मला सांगा कशी वाटली ते। आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करा। धन्यवाद।